आज आपण बघूया होमिओपॅथी आणि ऑटिझम ह्यांनी आपण ऑटिझम ज्या मुलांना आहे त्यांना आपण कशी मदत करू शकतो आपणाला सर्वांना माहीत आहे की ऑटिझम हा एक कॉम्प्लेक्स डिसऑर्डर आहे न्यूरोलॉजिकल आणि तो का होतो ते अजून आपल्याला माहीत नाही पण जेव्हा मुलाला थोडेफार लक्षणं दिसू लागतात ऑटिझमचे जसे हँड फ्लॅपिंग आय कॉन्टॅक्ट नाही देणे नावाने बोलवलं तर लक्ष नाही देणे स्वतःमध्ये स्वमग्न राहणे ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला आपल्या मुलामध्ये दिसतात जेव्हा त्याचे वय दीड ते दोन किंवा अडीच वर्षापर्यंत आहे आणि जो तो बरोबर डेव्हलपमेंट होत आहे आणि ती डेव्हलपमेंट मागे जात आहे असं आपल्याला दिसलं तर आपण आपल्या डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घेणे जरुरी आहे कारण ऑटिझम ज्याला आपण मराठीमध्ये स्वमग्नता म्हणतो हा एक खूप हा एक डिसऑर्डर आहे जो बऱ्याच मुलांना इवन भारतामध्ये सुद्धा आहे आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही ऑटिझम झाल्यानंतर ट्रीटमेंट ऑप्शन्स काय आहे ह्याच्याकडे सुद्धा आपण बघूया ऑटिझमसाठी आपण थेरपीज देतो होमिओपॅथी देतो आयुर्वेदा देऊ शकतो मॉडर्न मेडिसिनचासुद्धा आपण उपयोग करू शकतो पण वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती आहेत ज्याने आपण ऑटिझमला ट्रीट करतो होमिओपॅथीमध्ये आपण बऱ्याच मुलांना ट्रीट केलेलं आहे आपल्या डॉक्टर जोशी सेंटर फॉर टिजममध्ये जिथे आपण मुलांना स्पीच डेव्हलपमेंट बिहेवियरल प्रॉब्लेम्स आय कॉन्टॅक्ट नाही देणे शाळेमध्ये शाळेत ॲडमिशन घेण्याच्या आधी मुलाला रेडी करणे म्हणजे शाळेला जायच्या आधी मुलांमध्ये काय प्रॉब्लेम आहे आपण त्याला कसं हेल्प करू शकतो की मदत करू शकतो की तो शाळेमध्ये व्यवस्थित बसू शकतो त्याच्यासाठी आपण होमिओपॅथिक ट्रीटमेंट देतो होमिओपॅथीमध्ये बरीच औषधं आहेत जे आपण मुलांचे कॉग्नेटिव्ह स्किल्स ज्याची समज आहे किंवा आय कॉन्टॅक्ट आहे किंवा त्याच्या नावाला रिस्पॉन्स देणं आहे किंवा त्याचं समज वाढवण्यासाठी आपल्याकडे बरीच औषधं आहेत होमिओपॅथीबद्दल आपण थोडीफार माहिती म्हणजे होमिओपॅथी हे एक दोनशे वर्षापूर्वी जे सायन्स आहे जे आता भारतामध्ये आणि जगामध्ये बरीच लोकं घेतात भारतामध्ये तर आपण सेकंड नंबरवरती आहोत की मॉडर्न नंतर होमिओपॅथीकडील बरीच लोक येतात आणि बरीच त्यांना बराच उपयोग झालेला आहे ऑटिझममध्ये गेले पंधरा वर्ष आम्ही काम करत आहोत आणि आम्ही बघितलं आहे की एक इंटिग्रेटेड अप्रोच थेरपी होमिओपॅथी न्यूट्रिशन हे सगळं ज्या मुलांना आपण देऊ शकतो त्या मुलांमध्ये बराच बरीच सुधारणा झालेली आहे आणि त्यांना बराच फायदा झालेला आहे आता बरेच लोक आम्हाला विचारतात आम्ही मुंबईच्या लांब आहे मग आम्ही काय करायचं आहे त्याच्यासाठी आम्ही ऑनलाईन ट्रीटमेंट बरेच वर्षापासून देत आहे दोन हजार चारपासून आम्ही ऑनलाईन ट्रीटमेंट चालू केलेली आहे आणि भारतातले सर्व स्टेट्समधले आणि बाहेरच्या देशातले सुद्धा लोक आमच्या सेवेची सेवेचा उपयोग घेतात त्याच्यासाठी आपण एक पूर्ण वेबसाईट बनवलेली आहे डॉक्टर जोशीस डॉट कॉम त्याच्यामध्ये आपण जाऊन अख्खं ट्रीटमेंट चालू करू शकतो जर तुम्हाला क्लिनिकमध्ये यायचं आहे तर आम्ही क्लिनिकमध्ये सुद्धा पेशंटना बघतो होमिओपॅथी एक सेफ म्हणजे ह्यानी काही साईड इफेक्ट किंवा दुष्परिणाम होत नाहीत आणि एक होमिओपॅथकडे ज्याला एक्सपिरियन्स आहे ऑटिझममध्ये काम करण्याचा किंवा ज्याने हो ऑटिझममध्ये काम केलेलं आहे आणि ज्याच्याकडे थोडाफार टाईम आहे की तो कारण ऑटिझममध्ये आपल्याला टाईम बराच लागतो मुलाला अंडरस्टँड करायला त्याला काय औषध दिलं पाहिजे त्याची चिन्ह काय आहेत कारण कधी कधी मुलं बोलत नाहीत ज्याला आपण नॉन वर्बल म्हणतो तेव्हा ह्या हो मुलांची केस हिस्ट्री घेणे किंवा त्यांना काय होतं कसं होतं त्याच्या आईवडिलांकडून जाणकारी घेणे हे खूप जरुरीचं आहे जेव्हा तुम्ही तुमच्या होमिओपॅथकडे जावाल तेव्हा तुम्ही सर्व माहिती घेऊन जावा आणि रेग्युलरली त्याला फॉलोअप द्या त्यांनी मुलामध्ये बराच फरक पडतो आणि होमिओपॅथीमध्ये बरीच औषधं आहेत आणि बरेच लोकं म्हणतात की होमिओपॅथी हे स्लो आहे पण असं काही नाही स्लो क्रॉनिक डिसिजेसमध्ये जेव्हा पॅथोलॉजिकली ॲडव्हान्स केसेस असतात त्याच्यामध्ये शरीरात बरेच प्रॉब्लेम असतात म्हणून ते शरीर रिस्पॉन्ड करत नाही म्हणून आपल्याला वाटतं की होमिओपॅथी स्लो आहे पण होमिओपॅथी हे काही स्लो असं नाही आहे आणि आम्ही बघितलं की मुलांमध्ये बराच फायदा होतो आणि तुम्हीसुद्धा होमिओपॅथीचा आ, फायदा घेऊन तुमच्या मुलांनासुद्धा होमिओपॅथी थेरपी न्यूट्रिशन हे सगळं देऊन त्यांचा त्यांची ते चांगली प्रो चांगला प्रोग्रेस होऊ शकतो म्हणून तुम्ही होमिओपॅथी ट्रीटमेंट हा ऑप्शनसुद्धा बघितला पाहिजे हे मला असं वाटतं धन्यवाद